तर विठुरायाच्या पंढरीमध्ये ही मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. नववर्षाच्या निमित्तानं भाविक मोठ्या उत्साहात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत आणि यामुळे गाभाऱ्यात आकर्षक सजावट केली जाते. आज जरबेरा गुलछडिया फुलांनी मंदिर आणि मंदिराचा परिसर सजवण्यात आलाय. आळंदीमध्ये भाविक प्रदीप ठाकूर यांनी सजावट केली असून यावेळी आलेल्या भाविकांनी कोरोनाचा कहर संपू दे अशीच प्रार्थना केली आहे. विठुरायाच्या पंढरीतली ही दृश्य आपण बघतोय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची आरास आज करण्यात आली आहे. नववर्षाच्या निमित्तानं भाविक मोठ्या उत्साहात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. यामुळे गाभाऱ्यात आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून जरबेरा गुलछडी या फुलांनी हे मंदिर आणि मंदिराचा परिसर सजवण्यात आलाय. मंदिरातली दृश्य आपण बघतोय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली ही दृश्य. नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती अनेक जण देवदर्शनानं करतायत आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली ही आकर्षक अशी फुलांची आरास जी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी खास. तर पंढरपुरात आलेल्या भाविकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केलेली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचं दर्शन घेऊन या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक भाविकांचा कल असतो. आत्ता आपण नामदेव पायरीजवळ आहोत. या ठिकाणी पाहतोय अनेक भाविक जे आहेत ते परजिल्ह्यातून पंढरपूरमध्ये आलेत. सकाळपासूनच पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे. आता माझ्यासोबत काही बाहेरगावून आलेले भाविक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय त्यांना वाटतं, कुठून आलाय तुम्ही पंढरपूरला येण्याचं? काय नांदेडून आलेलो आहोत आणि आम्ही दरवर्षी 1 तारखेला पांडुरंगाच्या दर्शनाला येतो. त्यानिमित्तानं पांडुरंगाचं नवीन वर्षाचं दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करावी हा संकल्प मनात धरून आम्ही नांदेडवरून दर्शनाला आलो. मौली काय माऊली मागितलं तुम्ही पांडुरंगाला? पांडुरंगाला एकच मागणं मानलं आहे की आम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशीच ईश्वर चरणी मी प्रार्थना केलेली आहे. सध्या कोरोनाचाही आहे आणि काय तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पांडुरंगाला काय मागितलं? कोरोनाच्या काळामध्ये पांडुरंगाना आमचं एकच विनंती आहे. आम्ही दर्शन यासाठीच नवीन वर्षाला आलो आहेत की पूर्ण महाराष्ट्र भारतावरलं कोरोनाचं संकट दूर हो, सगळ्यांना आरोग्य चांगल्या पद्धतीचं मिळो, हेच आम्ही पांडुरंगाकडे मागणी केली आहे. आज दरवर्षी 6 वर्षापासून आम्ही 1 तारखेला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तेलंगवाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून दर्शनासाठी येतो आम्ही. पांडुरंगाचं दर्शन नवीन वर्षाच्या निमित्तानं घेतलेलं असलं तरी या देशातला जगातला कोरोनाचा कहर संपू दे एवढीच मागणी या भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी केलेली आहे. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. नागपुरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी वर्धा मार्गावरील साई मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर हा फुलांच्या माळांनी सजवण्यात आलाय. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. मंदिराचं मुख्य द्वारही आजपासून उघडण्यात आलंय. नागपुरातली ही दृश्य आपण बघतोय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वर्धा मार्गावरील साई मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर फुलांच्या माळांनी सजवण्यात आलाय. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. नववर्षाची उत्साहात सुरुवात झाली आहे. नागपुरातील साई मंदिरात आज आपण बघू शकतो आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत साई मंदिरचे पदाधिकारी आहेत अविनाश शेगावकर. सर काय वैशिष्ट्य आहे यावर्षी, कशा पद्धतीची सजावट आणि काय आजचं प्रमुख? सर्वप्रथम तर मी साई भक्तांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. मी अविनाश शेगावकर, सचिव साई मंदिर वर्धा रोड नागपूर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी साई मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. आज पहिल्यांदा 10 महिन्यानंतर मंदिराचं मुख्य द्वार जे आहे, मेन गेट जे आहेत, ते आज ओपन करण्यात आलं आहे भक्तांसाठी. आतापर्यंत भक्तांना जे दर्शन होतं ते लिमिटेड दर्शन होतं, मागच्या गेटने होतं. आज सगळं रिनोव्हेशन झाल्यानंतर मंदिराचं मुख्य द्वार जे आहे आज 4:45 भक्तांसाठी उघडण्यात आलेलं आहे आणि सकाळपासून भक्तांची कंटिन्युअस इथे रांग आहे. आणि आपण जे भक्ताची इथे फुलाची जी सजावट आहे याला अंदाजे 10 टनच्या जवळपास हे फुलं लागले असतील, म्हणजे फुलाचं साहित्य. आणि त्याला कंटिन्यू 4 दिवस इथे काम चाललं, दिवस रात्र 4 दिवस काम चाललेलं आहे आणि पूर्ण मंदिराला जी ह्या फुलांची सजावट झालेली आहे. तर आपण बघू शकतो ही संपूर्ण मंदिराची सजावट बघू शकतो, अतिशय आकर्षक अशी संपूर्ण सजावट आणि भक्तांची रीघ आज सकाळपासून सुरू झालेली आहे. खरं तर 10 महिन्यानंतर मुख्य द्वार जे आहे ते आज खुले झालं आहे भक्तांकरता आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी साईंचं दर्शन घेण्याकरता खास करून तरुण वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात साई मंदिरात नागपुरातला पोहोचत आहे. व्हिडिओ जे रत्नशीलचं अमर काणे,
नागपूर।